पवार साहेबांनी रिएक्शन दिल्यानंतर उद्धवजींना द्यावीच लागते, त्यामुळे उद्धवजींनी रिएक्शन दिली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता एक राजकीय रंग त्याला कसा देता येईल याचा प्रयत्न चाललेला आहे. चर्चा होऊ लागली. बोमय्या म्हणतात की अक्कलकोट आणि गावांवरती सुद्धा त्यांचा दावा आहे. तुम्हाला असं आहे, हा प्रश्न जेव्हापासून राज्य निर्मिती झाली तेव्हापासून सुरू आहे. हा सातत्याने महाराष्ट्राने आपली भूमिका या संदर्भात पक्की ठेवली आहे आणि आपल्या देशामध्ये आपलं संविधान आहे, त्या संविधानाच्या अंतर्गत राज्यांचे अधिकार आहेत. आपली मागणी घेऊन आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत, सगळे पुरावे आपण सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आहेत. या संदर्भात सर्वोच्च न्यायालय योग्य निर्णय घेईल याची आम्हाला अपेक्षा आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयापेक्षा कोणी मोठं नाही, कर्नाटकचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत किंवा इतर कोणीही नाही. त्यामुळे त्यांनी काही दावा ठोकला तरी देखील महाराष्ट्रातलं एकही गाव जाणार नाही आणि आमचा सीमाभाग आम्हाला परत मिळेल ही मला अपेक्षा. मी कुठलंही चिथावणीखोर वक्तव्य केलं नाही. मी एवढंच सांगितलं, बेळगाव, कारवार, निपाणीसह जी गावं आहेत ज्या गावांवर आम्ही दावा सांगितलेला आहे तो काही आज सांगितलेला नाहीये. आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याकरता भांडतो, ती आमची भूमिका आहे. ती भूमिका मी मांडलेली आहे, त्यामुळे त्याला चिथावणीखोर म्हणणं अतिशय चुकीचं आहे. कायद्याच्या चौकटीत, संविधानाच्या चौकटीत सर्वोच्च न्यायालयासमोर जी मागणी केली आहे त्या मागणीला चिथावणीखोर कोणीही म्हणू शकत नाही. उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने वक्तव्य करताय, उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने राज्यपालांवर वक्तव्य करताय म्हणून वाटेल ते मागण्याची आता प्रक्रिया सुरू झालेली. माझा त्यांना सवाल असा आहे, असं जर कोणी म्हणत असेल, आमच्यापेक्षा जास्त काळ कर्नाटकमध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये काँग्रेस आणि मित्रपक्षांचं सरकार होतं, मग तेव्हा प्रश्न सुटला का? त्यामुळे बोलताना मला असं वाटतं प्रत्येकाने विचार करून बोललं पाहिजे. शेवटी वेगवेगळी सरकारं कर्नाटकमध्येही आपण बघितली, त्यांनी सातत्याने तीच भूमिका ठेवली आहे. महाराष्ट्रातले सगळ्या सरकारांनी तीच भूमिका ठेवली आहे. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये पक्षाचा वाद सीमावादात आपण कधीही आणला नाही आणि आताही कोणी पक्षाचा वाद सीमावादात आणू नये, त्याच्यामुळे सीमेच्या संदर्भातला आपला दावा खिळखिळा. शरद पवारांचं म्हणणं आहे की बेळगाव, कारवार, निपाणी जर आम्हाला तुम्ही दिलं जी आमची मागणी आहे तर तुम्ही मागत असलेल्या गावाबाबत आपण चर्चा करू शकतो. ठीक आहे. उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने राज्यपालांना म्हणतात की एम्बुलन्सचं पार्सल पुन्हा पाठवा, आता मी त्यांना राज्यपाल म्हणणार नाही, सॅम्पलच म्हणणे, हे जे वक्तव्य ते करतात राज्यपालांविषयी त्याबद्दल असं आहे की छत्रपती उदयनराजे यांनी पत्र लिहिल्यानंतर मला असं वाटतं की माननीय पवारसाहेबांच्या लक्षात आलं की आपल्या समोर घटना घडली, आपण त्याच्यावर कुठली रिएक्शन देखील दिली नाही. ते छत्रपती उदयन महाराजांनी पॉईंट आऊट केल्यानंतर पहिली रिएक्शन आज ही पवारसाहेबांनी दिली आहे आणि त्याच्यानंतर पवारसाहेबांनी रिएक्शन दिल्यानंतर उद्धवजींना द्यावीच लागते, त्यामुळे उद्धवजींनी रिएक्शन दिली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता एक राजकीय रंग त्याला कसा देता येईल याचा प्रयत्न चाललेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज उभ्या भारताचं दैवत आहेत, भारताचा ते आदर्श आहेत आणि त्यामुळे त्याच्याबद्दल कुठला वादही होऊ शकत नाही आणि त्याच्या भरोशावर कोणी राजकारण करणं हे योग्य होणार नाही. महाराष्ट्रपंतची पण भाषा करतात, ते हाक देतात या विषयावर देत आहेत आणि भाजपला सुद्धा त्यांनी आवाहन केलं की तुम्ही सोबत यावं महाराष्ट्रामध्ये. मला असं वाटतं, मी काय ते बोलले मी ऐकलेलं नाही, तुम्ही बघितलं मी तुमच्यासमोरच मंचावर बसलो होतो, त्यामुळे ते काय बोलले याच्यावर मी रिएक्शन देणार नाही. पण मी सांगितलं की आज हे खडबडून जागे झाले आहेत उदयन महाराजांच्या पत्रामुळे. पवारसाहेब बोलले की उद्धवजींना बोलावंच लागतं, त्यामुळे ते बोलले.